आजही 24 तास एक पाऊल पुढे. गेली अनेक वर्ष वादाच्या भोवऱ्यात सापडलेली श्रीरामपूर येथील मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था बरखास्त करण्याचे तसेच या संस्थेवर प्रशासक नेमण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेत. राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हा फार मोठा हादरा मानला जातोय. या संचालक संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत 27 नोव्हेंबर रोजी संपली होती, मात्र त्यानंतर नवे संचालक मंडळ निवडीसाठी कोणतीही पावलं न उचलता संचालक मंडळानं राज्य सरकारकडून 6 महिन्यांची मुदतवाढ मिळवली. अशा प्रकारे एखाद्या संस्थेला मुदतवाढ देणं नियमबाह्य ठरत असतानाही मुळा प्रवराच्या बाबतीत मात्र नियम सैल सोडण्यात आले. कोट्यवधींची थकबाकी असलेली मुळा प्रवरा वीज सहकारी संस्था बरखास्त करण्याची मागणी करणारी जनहित याचिका ज्ञानदेव साळुंके आणि पोपटराव जाधव यांनी कोर्टात दाखल केली होती. सरकारनं दिलेली मुदतवाढ संपल्यानंतरही संस्थेच्या संचालक मंडळानं निवडणुकांबाबत काहीच हालचाली केल्या नाही. संचालक मंडळ राजकीय आशयानं बेकायदेशीरपणे संस्था चालवत असल्याचीही याचिकाकर्त्यांची ही तक्रार होती आणि न्यायालयासमोर त्यांनी ही बाब स्पष्ट केली. यावर काल सुनावणी झाली. विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करण्याचे तसेच त्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश आता कोर्टानं दिलेले आहेत. महत्वाची बातमी आहे, कोट्यवधींची थकबाकी असलेली मुळा प्रवरा या संस्थेवर आता प्रशासक नेमण्याचे आदेश देण्यात आलेले. आपण या महत्वाच्या बातमी संदर्भात अधिक तपशील जाणून घेऊया आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी विशाल करोळ याच्याकडून. विशाल, कृषी मंत्र्यांना हा दणका आहे. गेल्या काही काळापासून आपण जर बघितलं तर ही जी संस्था आहे हीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती, ती म्हणजे कोट्यवधींची थकबाकी असल्यामुळे. आणि मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या कोट्यवधींच्या थकबाकीवर बोट ठेवलं होतं. त्यावरून राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवार आमने सामने आले होते. आता कोर्टाने सुद्धा या संस्थेवर प्रशासक नेमण्याचे आदेश दिलेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील जे राज्याचे कृषी मंत्री आहेत यांना हा सर्वात जबर असा हादरा म्हटलं पाहिजे, धक्का म्हटलं पाहिजे. या संस्थेच्या संचालक मंडळासोबर राधाकृष्ण विखे पाटलांसोबत काही आजीमाजी आमदारसुद्धा आहेत आणि त्याचबरोबर श्रीरामपूर नगर भागातील काही वजनदार नेतेसुद्धा आहेत अशी माहिती मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2011 नोव्हेंबरलाच या संस्थेचं जे संचालक मंडळ होतं त्याचा कार्यकाळ संपला होता. त्याच्यानंतर 1 महिन्याच्या आतच नवं संचालक मंडळ यांनी कार्यान्वित करायला हवं होतं, मात्र त्यावेळेस 1 वर्षाची मुदतवाढ राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारकडून आपल्या वजनाच्या जोर मुदतवाढ देणं पूर्णतः बेकायदेशीर आहे, सहकार कायद्यात ते बसत नाही असं असतानाही वारंवार मुदतवाढ मिळवून अक्षरशः म्हणजे कायद्यांची पायमल्ली करली असा आक्षेप याचिकात करण्यात आला होता. आणि राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री असल्यामुळे ते सहजपणे मुदतवाढ मिळवतात असाही आक्षेप या याचिकेत नोंदवण्यात आला होता. त्याचबरोबर संस्थेत अनेक गैरव्यवहार आहे, कोट्यवधीची थकबाकी आहे असे सगळे आक्षेप नोंदवण्यात आले होते. इतकंवर होऊनही राज्य शासनानं 13 तारखेलाच गेल्या महिन्यात या म्हणजे या संचालक मंडळाला अजून 6 महिन्याची मुदतवाढ दिली होती, मात्र काल हायकोर्टात खंडपीठात याबाबत जी सुनावणी झाली त्यावेळेस हायकोर्टाने हे सगळं संचालक मंडळ बरखास्त केलं आहे आणि तातडीनं उपजिल्हाधिकारी दर्जाचा प्रशासक या ठिकाणी नेमावा असे आदेश दिले आहे. त्यामुळे कुठंतरी आतापर्यंत वर्चस्व असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का हादरास म्हटला पाहिजे. नक्की विशाल, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.